नमस्कार, व्हीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून शिवप्रेमी येतील रायगडावर. शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतलाय दरवर्षी 6 जून रोजी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय. देहरादूनमध्ये भाविकांच्या बसचा झाला भीषण अपघात. बस 200 मीटर खोल दरीत कोसळून काही जणांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी. आणि महापालिका निवडणूक जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याचा अंदाज. 31 मे पर्यंत मतदार यादी या निवडणुकांसाठी धरण्यात येणार ग्राह्य. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. आज शिवराज्याभिषेक दिन या निमित्तानं आज दुर्गराज रायगड दुमदुमणार आहे. यंदा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावताच आली नव्हती. यंदा मात्र राज्यात अद्याप तरी कोरोना निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा रायगड पुन्हा दुमदुमणार असून रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा. अशा या दिनाचं महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शासनाच्या ग्रामविकास विभागानं 1 जानेवारी 2021 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतलाय. या अनुषंगानं यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी असंख्य शिवप्रेमी रायगडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने 2022 पाठविलेल्या लागवडीखालील क्षेत्र अंदाजित उत्पादन या माहितीच्या अनुसार केंद्र सरकारने उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट ठरवून दिले. सदर उद्दिष्ट वर्ष 2020-21 धान खरेदीच्या तुलनेने अतिशय कमी होते. त्यामुळे खासदार सुनील मेंढे यांनी सार्वजनिक वितरण विभागाचे नीती निर्धारण संचालक श्री फडके यांची भेट घेतली. चुकीच्या व अपुऱ्या माहितीमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यासाठीच्या धान खरेदीसाठी 9,69,000 क्विंटल उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव श्री सुधांशु पांडे, उपसचिव श्री जयप्रकाश, संयुक्त सचिव श्री सुबोध कुमार सिंग, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सल्लागार श्री PR मेश्राम यांची भेट घेतली. की आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या रब्बी धानाच्या खरेदी संबंधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्याचं कारणही तसंच आहे की जे रब्बी पिकाचं धान पीक आता जे बिचाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेर काढलं चुरून ते शासनाने MSPच्या भावाने खरेदी करण्याचं शासनाचं काम असतं आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार दरवर्षी राज्य शासनाच्या माध्यमातून ही खरेदी करत असते. हे खरेदी करत असताना त्याचं उद्दिष्ट जे काही दिलं जातं ते कृषी विभाग, राज्य शासनाचा जे कृषी विभाग आहे त्यांनी एकूण पेरणी किती झाली रब्बी पिकाची या पेरणीच्या रिपोर्ट्स केंद्र शासनाला पाठवायच्या असतात. त्यांची पहिली रिपोर्ट रब्बीचे विषयी फरवरी महिन्यात पाठवण्यात आली, दुसरी रिपोर्ट 23 एप्रिलला पाठवण्यात आली. ह्या दोन्ही रिपोर्ट्समध्ये आमच्या भागात जी खरी लागवड झाली रब्बी पिकाची त्यापेक्षा यांच्या रिपोर्ट्समध्ये लागवड फार कमी दाखवण्यात आली आणि त्यामुळे यांच्या कृषी विभागाच्या रिपोर्ट्सच्या आधारावरती जेवढं तुम्ही पेरलं तेवढंच खरेदी करणार हा साधा नियम आहे. त्यामुळे जेवढे त्यांनी सांगितलं की आमचं एवढी आम्ही पेरलेलं आहे आणि साधारणतः एवढं उत्पन्न आमचं होईल त्याला अनुसरून केंद्रांनी यांना परवानगी दिली होती. सुरुवातीला जे भंडाऱ्यासाठी अंदाजे 4.5 लाख यांनी क्विंटल घ्यावं असं त्यांनी यांना उद्दिष्ट दिलं होतं.
परत जेव्हा लक्षात आलं असं आलं आम्ही ओरडायला लागलो. मला स्वतः लक्षात आल्या गोष्टी जेव्हा आम्ही केंद्राकडे मागणी केली किंवा काहीतरी घोळ होतो आहे, मग त्यांनी मला त्या रिपोर्ट सांगितल्या. मग परत यांनी आत्ता 23 एप्रिलला एक महिन्यापूर्वी परत रिपोर्ट पाठवली राज्य शासनाने, तीसुद्धा कमी दाखवली. म्हणजे जी फरवरी महिन्यात जी पाठवल्या गेली त्याच्यात थोडीशी वाढ करून यांनी परत 23 एप्रिलला पाठवली. आता जी काही आता कालच म्हणजे मी जेव्हा 31 आणि 1 तारखेला दिल्लीला होतो या सगळ्या विषयाला घेऊन सगळ्यांशी जी काही संबंधित अधिकारी आहेत, सेक्रेटरी आहेत, ॲडिशनल सेक्रेटरी आहेत, सगळे जॉईंट सेक्रेटरी सगळ्यांना भेटलो, सगळ्यांच्या वेगळ्या मीटिंग्स घेतल्या की त्यांनासुद्धा जी माहिती मिळते कृषी विभागाकडनं, केंद्राच्या कृषी विभागात पण गेलो, त्यांनीसुद्धा हे कन्फर्म केलं, त्यांनी मला कागद दाखवलेत. जी रिपोर्ट यांनी पाठवली आहे महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाने ती अत्यंत कमी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे आता जे आता काल परत त्यांनी एक रिवाईज्ड उद्दिष्ट दिलं, ते सुद्धा आमच्या भंडारा जिल्ह्यासाठी 8,61,000 हे उद्दिष्ट आपल्या भंडारा जिल्ह्याला 8,61,000 क्विंटलचं उद्दिष्ट दिल्या गेलं. हे सुद्धा अजूनही कमी आहे. याचं कारण की 23 एप्रिलला जो रिपोर्ट गेला त्याच्यासुद्धा यांची तफावत आहे आणि त्यामुळे या हा जो काही प्रकार होतो आहे, हा घोळ होतो आहे, यांना संपूर्णतः राज्य शासनं आणि त्यांचं कृषी विभाग हे जबाबदार आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे मी तर असंही आपल्या माध्यमातून त्यांच्यावरती तुमच्या माध्यमातून मी कारवाई त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, कठोर कारवाई. तरी ही त्यांच्या गोंधळामुळे हा जो शेतकऱ्यांना नुकसान होत आहे की सुद्धा शेतकऱ्यांना जो त्रास होतो आहे हा त्यांच्या चुकीच्या पाठवण्यात आलेल्या रिपोर्टमुळे होतो आहे. त्यामुळे याला खरा दोषी कोण आहे, कृषी विभागातला कुठला माणूस आहे, कारण की केंद्राकडे जाताना संपूर्ण एकत्रित रिपोर्ट जाते महाराष्ट्र शासनाची, वेगवेगळी जिल्ह्यांनी जात नाही. आत्ता त्यांनी पहिल्यांदा 25 मेला पहिल्यांदा त्यांनी जिल्हानिहाय रिपोर्ट पाठवला आहे. याच्यापूर्वी पद्धत नव्हती, घोळ कुठे झाला त्यांना शोधायचं होतं, मग त्यांनी पाठवलं. परंतु महाराष्ट्र शासनाला एकंदरीत तो लोक निर्देश देतात की तुम्ही एवढी खरेदी करा केंद्राकरता, त्याच्यानुसार ह्या लोकं आपल्याला उद्दिष्ट वाटून देतात. तर हा जो काही घोळ आहे, कारण की यंत्रणा पूर्ण खरेदीची यंत्रणा महाराष्ट्र सरकारची आहे, पूर्ण संपूर्णतः पैसे केंद्र सरकार देतं, बारदाना असो, धानाचे पैसे असो, पिसायचे पैसे असो की तांदळाचे पैसे असो, हे सगळे पैसे केंद्र सरकार देत असलं तरी संपूर्ण यंत्रणा चालवण्याचं काम मार्केटिंग फेडरेशन महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून होत असल्यामुळे हा त्यांची जी काही आपसातली ताळमेळ आहे, मार्केटिंग फेडरेशन असो किंवा कृषी विभाग असो, हा जो शासनातला आपसातला ताळमेळ आहे हा योग्य नसल्यामुळे ही आफत शेतकऱ्यांवरती आलेली आहे. मी अजूनही याचा पाठलाग करतो आहे, येणाऱ्या नजीकच्या काळात अजून जे उद्दिष्ट आपल्याला जे हवं आहे ते वाढवून घेण्यात येईल. मी पुन्हा आपल्या माध्यमातून शासनालाही आवाहन करतो की त्यांनी शेतकऱ्यांची किमान 16 क्विंटल प्रति एकरी या भावाने खरेदी करावी आणि जे आत्ता त्यांनी उद्दिष्ट दिल्या गेलेलं आहे 8,71,000 हे संपवल्याच्या आधी लगेच 2-4 दिवस आधी त्यांनी परत हा रिपोर्ट केंद्राकडे पाठवावा. मी स्वतः जाऊन परत उद्दिष्ट वाढवून आणण्यासाठी मी प्रयत्न करीन हे आपल्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो. आणि शेतकऱ्यांनी कुठे घाबरू नये, शेतकऱ्यांनी आपलं धान राखून ठेवावा. परंतु जशी व्यवस्था झाली, कारण की अजूनही जी काही त्यांना उद्दिष्ट दिल्या गेलं त्यापैकी फक्त 25% धान म्हणजे जे आधीचं उद्दिष्ट होतं 4,39,050,000 ते सुद्धा त्याच्यापैकीसुद्धा पूर्ण धान उचलून घेतलेले नाहीत महाराष्ट्र शासनाने, त्यापैकी फक्त 25% धान उचल झालेली आहे. म्हणजे हाही घोळ परत शासनाचा आहेच, म्हणजे जे उद्दिष्ट दिलं ते तर संपवलं नाहीच आहे, परत वाढवून दिल्या गेल्या आहे. त्यामुळे हे दोन्ही उद्दिष्ट जर संपवलं गेलं लवकरात लवकर तर आपल्याला अजून मागणी करता येईल आणि ते सोपं जाईल, मी असं आपल्या माध्यमाने आवाहन करतो. चर्चा संविधानाच्या करायच्या आणि कृती मात्र मनस्मृतीची, हा दुहेरी चेहरा भाजपने सोडला पाहिजे. 8 वर्षांमध्ये संपूर्णतः सत्ता आली, दुसऱ्यांदा लोकांनी तुम्हाला सत्तेवर बसवले ते बेरोजगारी कमी होईल या विषयावर कायदा सुव्यवस्था देशात चांगली राहील यासाठी एका जातीच्या विरोधात दुसऱ्या जातीला उभे करणे, भाषा सुद्धा आपली सोडली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2-2 आपले केंद्रीय मंत्री बसले आहेत आणि अमेरिकेचे मंत्री त्यांच्यासमोर ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे वाभाडे काढतात हे निंदनीय आहे. चर्चा संविधानाच्या करायच्या आणि कृती मात्र मनस्मृतीची आणि विचारधन म्हणजे बंच ऑफ थॉटची, हा दुहेरी चेहरा जो आहे तो भाजपने सोडला पाहिजे. 8 वर्षांमध्ये संपूर्णतः सत्ता आली, दुसऱ्यांदा तुम्हाला लोकांनी सत्तेवर बसवलं, ते बेरोजगारी हटवाल या विषयानं, ते महागाई कमी होईल या पद्धतीनं, कायदा सुव्यवस्था देशात चांगली राहील याच्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना सुरक्षा, या सगळ्या मुद्द्यांवर लोकांनी आपल्याला सत्तेवर बसवलं. पण आपण स्वतः आत्मपरीक्षण करा की गेल्या 8 वर्षांमध्ये आपण काय केलं. धर्माच्या विरुद्ध दुसऱ्या धर्माला लावणे, एका जातीच्या विरुद्ध दुसऱ्या जातीला उभं करणे, भाषासुद्धा आपण सोडली नाही. त्यामुळे कथनी आणि करणी याच्यातलं अंतर मिटवावं लागेल
तर तुम्ही अशी जी प्रेस नोट काढली आहे नुपूर शर्माच्या अनुषंगाने त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील, नाही तर मग आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन दोन आपले केंद्रीय मंत्री बसले आहेत आणि अमेरिकेचे मंत्री त्यांच्या समोर ज्या पद्धतीने भारताचे वाबाडे काढतात ते निंदनीय आहे, ते अशोभनीय आहे. एक मोठी तितकीच वाईट बातमी समोर आली आहे. भाविकांच्या बसला भीषण अपघात झालाय. भाविकांनी भरलेली बस ही 200 मीटर खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. दुर्दैवाने यात काही भाविकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय, तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. हा अपघात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दामता रिखाव खड्डेजवळ सांगण्यात येतोय. या अपघातात 25 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होती. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालाय. घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसमधील भाविक हे मध्य प्रदेशातील 50 जिल्ह्यातील असल्याचं समजतंय. तसेच बसमध्ये 28 भाविक असल्याचं समोर आलंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू झालंय. देहरादूनमध्ये भाविकांनी भरलेली बस 200 मीटर खोल दरीत कोसळली. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. असाच एक छंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालमधील युवक ओंकार कदम याने जोपासला आहे. लहानपणापासून नाणी जमा करण्याचा छंद लागला तो आजपर्यंत जोपासत आहे. ओंकार कदम नावाच्या युवकाने एक आगळा वेगळा छंद जोपासला आहे आणि तो आहे नाणी व चाळणी नोटा जमा करण्याचा. हा छंद जोपासण्यासाठी वृत्तपत्र घरोघरी जाऊन विकतो आणि त्यातून हा छंद आपल्या राहत्या घरापाठीमागच्या शेतमांगरातील खोलीत एक छोटे संग्रहालय सुरू केले आहे, ज्यामध्ये त्याने 185 देशांच्या चलनी नोटा, शिवकालीन नाणी, इसवी सन 302 शतकापासून अनेक भारतीय सम्राटांनी आपापल्या काळात चलनात आणलेली नाणी व त्यांचा इतिहासही सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे. ओंकार हा पदवीधर झाला असून त्याचे स्वतःचे किराणा मालाचं दुकान आहे. आपल्या या व्यवसायाचा व्याप सांभाळत असतानाच अगदी 8व्या इयत्तेपासून त्याने नाणी आणि नोटा जमवण्याचा छंद जोपासला आहे. त्याचा हा छंद आज त्याने संग्रहालयात परिवर्तित केला आहे. ओंकारला विविध देशांचे चलन जाणून घेऊन त्याचा अभ्यास करण्याची खूप आवड आहे.
हा अभ्यास करता करता त्याने काही देशांच्या चलनी नोटा व नाणी जमवली आहेत. आपल्यासारखेच आपल्या वयाच्या युवकांना म्हणा किंवा शालेय विद्यार्थ्यांना आपल्या देशासह विविध देशांच्या चलनांचा अभ्यास व्हावा या उद्देशाने त्याने मोठ्या प्रमाणावर विविध देशांच्या नोटा आणि नाणी जमवण्यास सुरुवात केली. याचबरोबर त्याने इसवी सन पूर्व काळामध्ये चलनी नाण्यांचा वापर करणाऱ्या भारतीय राजकर्त्यांचा त्यांच्या साम्राज्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. जमा केलेल्या या नोटा नाणी विद्यार्थ्यांना दाखवता यावी व अभ्यासता यावी यासाठी त्याने आपल्या घरापाठीमागच्या शेत मांगरात या नाणी आणि नोटांचं छोटंसं संग्रहालय सुरू केलंय. या संग्रहालयात शिवकालीन नाणी, मोघलकालीन नाणी एवढेच नव्हे तर ज्या ज्या भारतीय सम्राटांनी या देशावर कित्येक वर्ष राज्य केले त्या प्रत्येक सम्राटाच्या कारकिर्दीतील चलनी नाणी आहेत. शिवछत्रपतींच्या काळातीलही नाणी त्याने जतन केली आहेत. मी 8वीपासून कॉईन संग्रहित करायला सुरुवात केली. ज्यावेळी माझ्याकडे 25 पैशापासूनची नाणी संग्रहित करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर आता माझ्याकडे इंडो ग्रीक 180 BC ते 10 AD तेव्हाच्या सालापासून मौर्या समाज, गुप्ता समाज, मुघल, चालुक्य, मराठा, विजयनगर, खिलजी, ब्रिटिश, पाला, कुशन, इंडो ग्रीक, सातवन असे अनेक जे आपल्याकडे सम्राट होऊन गेले अशांची माझ्याकडे नाणी आहेत. माझ्याकडे 185 देशाची करन्सी आहे वेगवेगळ्या देशामधली. तसेच माझ्याकडे ब्रिटिशकालीन पोस्ट तिकीट आहेत, टपाल आहेत. माझ्याकडे देश स्वतंत्र झाल्यानंतर 1947 सालानंतर ज्या नोटा छापल्या गेल्या त्या माझ्याकडे 1 रुपयापासून ते 2000 पर्यंत आणि 1 पैशापासून ते 20 रुपयाच्या कॉईनपर्यंत जसे जसे छापत गेले तसे तसे माझ्याजवळ कॉईन आणि नोटा आहेत. लोकांना बघितल्यानंतर एकदम चांगलं वाटतं की ते उल्लेख करतात की बाबा हे आम्ही पूर्ण ह्याच्यात बघितलं नसतं पण तुझ्याकडे येऊन आम्ही तेवढ्या नोटा किंवा आम्ही तेवढे कॉईन पाहिलेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्यांचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं ज्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या मुलाला म्हणजे सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होतं, सलमान खान याचा सिद्धू मूसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8 सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळालं. हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांसंदर्भातील सर्वात मोठी बातमी आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे रखडलेल्या 14 महापालिकांच्या निवडणुकांचा मुहूर्त आता निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. रखडलेल्या 14 महापालिकांच्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. या संदर्भातील संकेत राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. 31 मे पर्यंतची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती मिळते. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळत 15 दिवसात निवडणुका जाहीर करा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे लवकरच 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत पार पडली. अशातच राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यास राज्यात मिनी विधानसभा निवडणुका रंगणार आहेत. राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखांबाबत पहिल्यांदाच राज्य निवडणूक आयोगानं संकेत दिले आहेत. मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. 9 महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून राज्य निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच संभाव्य तारखांपर्यंत संकेत दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांसाठी 31 मे पर्यंत मतदार यादी ग्राह्य धरणार असल्याचं निश्चित केलंय. याचाच अर्थ या तारखेला किंवा त्यापूर्वी नोंदणी केलेल्या मतदारांना या मतदानात मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरातील नरसिंह मार्गावर एका भरधाव कारने जवळपास 5 दुचाक्यांना धडक दिली तर बाजूला जात असलेल्या युवतीला सुद्धा उडविले. वाहतूक पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.